आदिवासी लोकांचं इथं फार मोठा कार्यक्रम वाजे. अनोंदित कामगार वापरणं हे बेकायदेशीर आहे. कोरोना काळात सुट्टी मोसंबी विक्री करणाऱ्यावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निर्बंध घालण्यात आले होते. परिणामी शेतकरी व व्यापाऱ्यांना पॅकिंगमध्ये त्यांची मोसंबी विक्री करण्यास अडचणीत असून व मोसंबीला भाव कमी मिळत असल्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांना त्यांची मोसंबी सुट्ट्या स्वरूपात विक्री करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मोसंबी शेतकऱ्यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांच्याकडे केली होती. मात्र 2 वर्षापासून हे प्रकरण अडकले आहे. मोसंबी उत्पादक तालुका म्हणून ओळख असलेल्या पैठण तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोसंबीचे उत्पादन होत असते. मोसंबीची मोठी बागायत शेतकरी व तालुक्यातील मोसंबीचे व्यापारी त्यांची मोसंबी पुणे व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती येथे विक्री करतात. मात्र काही दिवसांपासून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुट्टी मोसंबी विक्री करणाऱ्यावर निर्बंध घालण्यात आले होते. या बाजार समितीमध्ये केवळ पॅकिंग केलेलीच मोसंबी विक्री करण्यात परवानगी देण्यात आली होती. दरम्यान मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुट्ट्या स्वरूपात मोसंबी विक्री करण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी मोसंबी उत्पादक शेतकरी व व्यापारी यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांची भेट घेतली आणि त्यांनी कित्येक बैठका झाल्या मात्र काही मार्ग निघाला नसल्याने 100 आणि 150 शेतकऱ्यांनी मिळून मोर्चा घेऊन एपीएमसी फळ मार्केटमध्ये निघाले. त्यानंतर नरेंद्र पाटील माथाडी नेते हे मुंबई एपीएमसीच्या मार्केटमध्ये आल्यावर त्यांनी सांगितलं की मोसंबी लेनला खुली परवानगी द्यावी. खुल्या मोसंबी ट्रकमध्ये आल्यानंतर माथाडी कामगारांना ट्रकमधून काढण्यास त्रास होतो. त्यासाठी गोणींमध्येच पॅक करावं आणि जर पॅक नाही केलं तर माथाडी कामगार माल खाली करणार नाही. हा खटला 2 वर्षापासून सुरू होता. बाजारात व्यापाऱ्यांनी आपले अनधिकृत बांगलादेशी नागरिकांना आपल्या गाळ्यामध्ये ठेवून त्यांच्याकडून आलेला माल खाली करतात. याचा फटका माथाडी कामगारांना बसतो. अखेर अनेक वर्षांनंतर शेतकरी व्यापारी यांच्या विरोधात माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या बैठकीत निर्णय झाला. आता गोणी पॅकिंग केलेलीच मोसंबी पाठवायची, त्यामुळे बाजारात माथाडी कामगार माल खाली करतील आणि त्यांना त्यांची मजुरी मिळेल. मोसंबीच्या लूज मालाच्या संदर्भामध्ये खास करून मराठवाड्यातील शेतकरी दलाल या ठिकाणी चर्चेला आले होते. व्यापारी एकंदरच कोरोनाच्या महामारीनंतर पॅकिंगचा एक मुद्दा निर्माण झाला होता. पॅकिंग झाल्यामुळे माथाडी कामगारांना कामामध्ये सुलभ झालेलं आहे. 2 ते 3 तासामध्ये गाडी खाली होती आणि जर लूजचा माल आला तर तिथं परप्रांतीय बांगलादेशी लोकांकडनं खाली करून घ्यावा लागतो, कारण ते 8 ते 9 तास एका गाडीला खाली करायला वेळ लागत होता. शेतकरी म्हणा व्यापारी म्हणा अडत्यांचा खूप आग्रह होता, परंतु एक समजोत्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे आणि या संदर्भामध्ये त्यांनी पॅकिंगचा माल आल्याचा मान्य केलं आहे. परंतु त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, त्यांच्या ज्या काही समस्या आहेत व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून, शेतकऱ्यांचा चांगला बाजारभाव मिळण्याच्या दृष्टिकोनातून, या संदर्भामध्ये बाजार समितीमध्ये असोसिएशनचे प्रमुख अतिकबाई, त्याचबरोबर एक फ्रूट मार्केट असोसिएशनचे प्रमुख संजयभाई पानसरे आणि बाजार समिती संयुक्तपणे बसून निर्णय घेतील.